राज्याच्या राजकारणात पुन्हा बेळगावी सूर आलापण्यात आलाय. राज्याच्या स्थापनेपासून बेळगाव हा मराठी अस्मितेचा विषय राहिलाय. बेळगाव भागातील मराठी भाषकांवर कन्नडिगांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारविरोधात अनेकदा आंदोलनं झाली. आता नेमका हाच धा पकडून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करतायत की मी बेळगावच्या जेलमध्ये होतो, पण यावर संजय राऊत यांनी म्हटलंय की तुम्ही जर बेळगाव तुरुंगात असाल तर त्याचा अजूनही पुरावा आलेला नाही. जर ते जेलमध्ये होते, लाठी खाल्ली होती, तर या प्रश्नावर तोंड त्यांनी उघडायला पाहिजे अशी कोपरखळी राऊत यांनी मारली. बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे. तो ना तो कर्नाटकचा ना महाराष्ट्राचा अशी ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो. अजूनपर्यंत जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही. जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड उघडायला पाहिजे. उघडू द्या मग आम्ही बघू. बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे. तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा अशी ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. शिवसेनेनं बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची अग्रही भूमिका मांडली होती. याबद्दल वारंवार आंदोलनं देखील झाली. आता शिवसेनेत असलेले आणि नसलेल्या अनेकांनी गनिमी कावा करत बेळगावमध्ये आंदोलन पेटतं ठेवलंय. मराठी अस्मिता जागत ठेवली आहे. आता पक्ष फुटल्यानंतर बेळगाव प्रश्नावर एकमेकांवर निशाणा साधण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.